हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल A1 अकॅडमीवर। तुम्ही पाहू शकता खूपच महत्त्वाची अपडेट निघालेली आहे आणि गोष्ट आहे निर्दोष विद्यार्थ्याची, गट क आणि गट ड दोन्ही पण विद्यार्थ्याची। तुम्ही पाहू शकता आरोग्य विभाग भरती गट क निर्दोष विद्यार्थ्याचा निकाल लवकर लावावा ही मांग करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूपच महत्त्वाची अपडेट आहे आणि इन्फॉर्मेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता मी तुम्हाला येथे पूर्ण अपडेट वाचवून दाखवतो। कारण तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे की आरोग्य विभाग पुढे काय करणार आहे, म्हणजेच मनुष्यबळाचा विस्तार तर करताच यावा त्यांना, परंतु ही जी गट क आणि गट ड ची पदभरती आहे ही त्यांनी केव्हा भरावी, म्हणजेच याचा रिझल्ट केव्हा लावावा। सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता आजच्या आरोग्य विभागाच्या बाबतीत या अपडेटमध्ये तुम्हाला येथे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण हीच गोष्ट तुमची आणि आमच्या विद्यार्थी मित्रांनो गट क आणि गट ड स्टुडंटची आहे आणि पूर्णपणे सविस्तर येथे त्यांनी दिलेली आहे की काय होणार आहे पुढे आरोग्य विभागाचं। तुम्ही पाहू शकता नांदेड प्रतिनिधी, मागील अनेक वर्षापासून कोरोनाचे संकट असताना त्यात अनेक वेळा स्पर्धा परीक्षेत एकामागून एक असे पेपर फुटी, पेपर मॅनेज आणि असे प्रकरण घडत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण हा लेख आपण वाचणार आहे, यामुळे आपल्याला कळून येणार आहे की पुढे काय होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, A1 अकॅडमी तुम्ही पाहू शकता त्यातच अलीकडेच आरोग्य विभागात गट क मधील काही पेपर लीक झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले, पण 52 पैकी कोणतेही पद आणि कोणत्या सत्रातील पेपर लीक झाला हे आणखीन न कळल्याने उर्वरित पदाचा निकाल किती दिवस रोखून ठेवणार, म्हणजेच आरोग्य विभागाला एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की हा निकाल तुम्ही किती दिवस रोखून ठेवणार। कारण तुम्ही जर रिझल्ट लावायचा असता तर आतापर्यंत लावून दिला असता आणि पेपर जर घ्यायचे असते तर आतापर्यंत नोटीस पब्लिश केली असती विद्यार्थी मित्रांनो। आणि हिवाळी अधिवेशनात टोपे साहेबांनी पण हेच वाक्य म्हटलेलं आहे की गट कचा रिझल्ट आपण पाहू आणि गट डची जी कारवाई चालू आहे त्यानुसार आपण गट डचा पण कारभार पूर्णपणे, म्हणजेच आपण त्यांचा पण कारभार पाहू गट डचा, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित पदाचा हा निकाल हा किती दिवस रोखून ठेवणार असा सवाल निर्माण होत आहे आणि होताना पण दिसत आहे। आरोग्य विभाग गट क 52 सवर्गासाठी 2700 पेक्षा जास्त रिक्त जागा होत्या आणि तुम्ही पाहू शकता जी पेपर पार पडलेले आहेत। तुम्ही पाहू शकता वाढती बेरोजगारी आणि त्यात कोरोना काळात नोकर भरतीवरील निर्बंध, त्यात नीतीभ्रष्ट मोजक्या लोकांमुळे बहुसंख्य प्रामाणिक विद्यार्थ्यांना होणारा अन्याय हा मानसिक त्रासासह असहाय्य असल्याचे या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे। या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या गुणांना किंवा गुणांचा विचार करता ते सामान्य गुण असल्याचे 24 नोव्हेंबर रोजच्या ज्या गुणांच्या यादीवरून लक्षात येते। संबंधित विद्यार्थ्यांनी या संबंधीचे निवेदन त्या विभागाला नुकतेच दिलेले आहे। तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, खूपच महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन संबंधित विभागाचा निकाल जाहीर करावा। म्हणजेच तुम्ही पाहू शकता जो आरोग्य विभाग गट क आणि गट डचा रिझल्ट तुमचा बाकी आहे त्याबाबत लवकर निर्णय घ्यावा आणि आमचा रिझल्ट आम्हाला लावून द्यावा। तुम्ही जी कारवाई करता ती वर्षभर करा, 2022-2024 पर्यंत करा, परंतु आमचा रिझल्ट आम्हाला लावून द्या, हेच विद्यार्थ्यांचे म्हणणे झालेले आहे। आणि माझे पण हेच म्हणणे विद्यार्थी मित्रांनो की रिझल्ट लागून जावा बाबा, कारण तुमचा रिझल्ट तुमच्याजवळ आणि हे जे लीक पेपर झालेले होते त्यांना तर अटक करण्यात आले, परंतु आता किती दिवस तुम्ही रोखून धरणार आमचा रिझल्ट? कारण विद्यार्थी मित्रांचं एकच मत आहे ते की रिझल्ट लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन लावावा। अशा चुकीच्या मार्गाने परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई तर झालीच, परंतु रिझल्टचा आताही अतापता नाही। तुम्ही पाहू शकता पुढं राज्यात कोरोनाचा प्रसार पण आणखी वाढत असतात, आरोग्य विभागास कमी पडत असलेली ह्या मनुष्यबळ याचा पण विचार चालू आहे, परंतु आमचा रिझल्ट केव्हा लागणार हीच गोष्ट सर्वांपुढे येथे उपस्थित होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आपण पण ट्विटर कॅम्पेन स्टार्ट केलेली आहे आणि त्यामध्ये पण आपण यशस्वी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण खूप सारे असे विद्यार्थी आहे त्यांनी खरंच सांगतो इथं यशस्वीरित्या काम केलेलं आहे आणि आपण यशस्वी होऊ विद्यार्थी मित्रांनो आणि खूप लवकर तुमचा रिझल्ट लागेल। कारण तुम्ही पाहू शकता हा जो आरोग्य विभागाचा जो काळा कारभार आहे यांना तोड, मतलब म्हणजे सर्वजण मनुष्यबळ एकत्र येऊन काहीतरी करतील तेव्हाच हा रिझल्ट लावण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। म्हणून ट्विटर कॅम्पेनवर तुम्ही सहभागी व्हा, माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तरी पण मी ट्विटर कॅम्पेनवर योग्य तो कारभार, योग्य तो जो माझ्याच्यानं मदत होत असेल तो मदत मी करत आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक।